गरवाड येथे कुत्र्यांची दहशत चिकन दुकानातील टाकाऊ पदार्थांच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली गौरवाड येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे येथील पाणंद रस्त्यावर कचरा तसेच चिकन दुकानातील टाकाऊ पदार्थ टाकण्यात आल्याने या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे चिकन दुकानदारांनी या परिसरात दुकानातील टाकाऊ पदार्थ टाकल्याने सुमारे दहा ते पंधरा कुत्र्यांचा कळप या ठिकाणी वावरत असतो त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने चिकन कारवाई करून चिकन दुकानातून टाकण्यात येणाऱ्या टाकाऊ पदार्थांची दररोज इतरत्र विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे गौरवाड येथील नदीपात्राकडे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात एजा असते दरम्यान या ठिकाणी चिकन दुकानदारांनी दुकानातले टाकाऊ पदार्थ टाकल्याने कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे भटक्या कुत्र्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा दत्तवाडसारखी परिस्थिती गौरवाडमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन संबंधित चिकन दुकानदारांना सूचना देणे गरजेचे आहे तसेच चिकन दुकानातील टाकाऊ पदार्थांची दररोज विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या पाहिजेत संतोष तारळे के डब्ल्यू डी न्यूज कुरुंदवाड